हेलो फ्रेंड्स, वेलकम टू जानूस किचन एंड क्रिएशन। तर आज मी तुम्हाला एक स्पीच सांगणार आहे, ती अशी की जसं आपण जीवनामध्ये जगतो रोजच आपल्याला प्रॉब्लेम्स वगैरे येतच असतात। कधीकधी एखादे दिवस एवढा खुशहालीचा असतो की त्या दिवशी आपण भरपूर खुश असतो, कारण त्या दिवशी आपल्यासोबत काहीतरी चांगलं झालेलं असतं। तर असंच आपण रोजच आपण आपला दिवस चांगला समजायला पाहिजे। एखाद्या दिवशी जर एखाद्या गोष्टीने आपलं मन दुखलं तर त्याकरिता आपण दिवसभर खंत करत बसण्यात काही अर्थ नसते, कारण आपण जर दिवसभर त्याच गोष्टीचा विचार करत खंत करत बसू तर आपल्याला खूप वाईट वाटत राहील आणि आपला दिवस खराब जाईल। तर त्याकरिता आपण तो विचार सोडून द्यायला पाहिजे आणि चांगल्या गोष्टीचा आपण विचार करायला पाहिजे आणि कुठेतरी एखाद्या छान गोष्टीत आपण रमलं पाहिजे। आणि फारच दुःख वाटलं म्हणाला तर काहीतरी म्युझिक ऐकलं पाहिजे आणि बरेच काही असं चांगल्या गोष्टी आहे की ते आपण करू शकतो। तर आपल्याला स्वतःसाठी पॉझिटिव्ह वे शोधायला पाहिजे आणि त्यातून आपण काहीतरी चांगला मार्ग काढायला पाहिजे, तर दिवसही चांगला जाईल, आपलं मूडही चांगलं राहील आणि आपल्याला छान छान आयडिया सुचतील। तर जसं आपल्याला काही वर्क करायचं आहे तर आपण जे आवडतं वर्क आहे ते केलं पाहिजे, अशा बऱ्याचशा गोष्टी आपण करू शकतो। आणि एखादी गोष्ट असते की त्यातून आपल्याला सक्सेस मिळते, तर एखाद्या वेळेस असं काही एक व्यक्ती असतात की आपल्याला त्यातून दूर करण्याचा प्रयत्न करतात। आपल्याला ॲक्च्युली त्यांचं मनामध्ये काहीतरी वेगळंच चाललेलं असते आणि आपल्याला काहीतरी टोकायचं असतं, त्यांना मन दुखवायचं असतं, त्या गोष्टीकडे आपण आणि त्या व्यक्तीकडे आपण दुर्लक्ष केलं पाहिजे आणि त्यामुळे आपलं सक्सेस आपल्या हाती असते। तर आपल्याला दुसऱ्यांचा विचार करायचा काहीच एक गरज नसते, म्हणून आपण फक्त आपल्या सक्सेसचा विचार करायचा आणि आपण आपल्या मार्गाने सरळ चालत राहायचं, एवढाच माझा उद्देश आहे। आणि जर माझी स्पीच तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉनलाही दाबायला विसरू नका। असेच छान छान व्हिडिओ आणि मोटिवेशनल स्पीच मी तुमच्यासमोर घेऊन येत राहील। धन्यवाद, थँक्यू।